पहिल्या काल दिवसभर चालू होती आणि त्याच्या अगोदर पण एक दिवस सुनावणी झाली होती तिथे आणि सगळ्यांची सुनावणी झाल्यानंतर आज कोर्टाने कोर्टाचा निर्णय दिलेला आहे. कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. जामीन मंजूर करत असताना काही ऑब्झर्वेशन्स पण आलेले आहेत. ॲक्च्युली जे ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत त्या संदर्भात ती ऑर्डर जेव्हा हातात आल्यानंतर मी आपणाशी त्या संदर्भात चर्चा करेन. पण ओव्हरऑल माझं मत किंवा जे या प्रकरणातलं वास्तव हे आहे की ते डिस्प्युटेड डॉक्युमेंट आपण केलेलं मी केलेलं नव्हतं आणि जवळजवळ माझ्या हिशोबानं काही ऑब्झर्वेशन्स कोर्टाच्या याच्यात मांडले आहेत ते त्याच्याशी साम्य असणारे ऑब्झर्वेशन्स आहेत असं माझं मत आहे. आणि मूळ जे डॉक्युमेंट होतं तो डॉक्युमेंट आहे प्रतिज्ञापत्र अजिबात नाही. तो करारनामा आहे. जरी तो फेक केलेला असला तरी कुणी केला असला हा संशयाचा विषय असला तरी तो डॉक्युमेंट करायचा अधिकार तहसीलदाराला नव्हता नाही. तो तिने कसा केला अधिकार नसताना त्या डॉक्युमेंटची वैधता आहे का नाही आता ट्रायल कोर्टातला विषय आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय जो आहे की तो ऑफलाईन करायचा अधिकार तहसीलदाराला कोणी त्या संबंधित अथॉरिटीला कोणी दिला साबळे म्हणून जे त्यांना तहसीलदारांना अधिकार दिले होते जर त्या दिवसभरात 59 डॉक्युमेंट होतात आणि त्या 59 डॉक्युमेंटमधला हा एकच डॉक्युमेंट ऑफलाईन होतो बाकी सगळे ऑनलाईन होतात तर ते ऑफलाईन कशासाठी केलं. जर मी तिथं हजर होतो तर ऑनलाईन करायला अडचण काय होती आणि जर ऑफलाईन केला तर तो ऑफलाईन करायचा अधिकार त्यांना कोणी दिला त्यांनी परवानगी घेतली होती का आई संशोधनाचा विषय तहसीलदारनं लिहून दिले की कुणाची परवानगी घेतली नव्हती आणि ऑफलाईन करता येत नाही तसं हा विषय करारनामा करायचा अधिकार नाही हे कलेक्टर महसूल विभागानं लेखी दिले की त्यांना अधिकार अधिकार नसताना जे डॉक्युमेंट केला तो वैध आहे का. त्यानंतर खूप गोवा झाला माझ्या सहीचा नमुना सहीचा नमुना सहीचा नमुना सिमिलर आहे अशा पद्धतीचा एक CID रिपोर्ट आला पण त्याच रिपोर्टसोबत माझा थंब मॅच होत नाही तो थंब माझा नाही हा रिपोर्ट आला याची बातमी मात्र झाली नाही. मग थंब कायदा काय सांगतो थंबचा रिपोर्ट हा अथेंटिक आहे. सही कुणाची सिमिलर असू शकते आणि सहीसुद्धा सिमिलर नाही. पॅरलल एका हस्ताक्षर तज्ज्ञाकडे आम्ही ते दिलं होतं की ज्याला कोर्टाची मान्यता आहे. अनेकदा कोर्टाने त्यांच्याकडून नमुने चेक करून घेतलेले CIDची मान्यता आहे त्याला पोलिसांची मान्यता आहे असं एका त्याच्याकडून आम्ही त्याचं रिपोर्ट घेतला आणि तोही रिपोर्ट मी प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला दाखवेन. त्या रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी फॅक्ट्स समोर मांडलेल्या आहेत आणि त्यामापेक्षा तुम्ही कोणीही सही बघितलं की सह्याचं व्हेरिएशन आपल्याला दिसतं डॉक्युमेंट तर नाहीच नाही. पण त्याच्यानंतर ज्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत तपासी अधिकाऱ्याकडून झालेल्या आहेत बाकीच्या त्या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले पण माझी डॉक्युमेंट नाही तर मला माहितीच आहे. त्यामुळं हा डॉक्युमेंट तहसीलदारला अधिकार नसताना तुम्ही का केला ऑनलाईन करता करता एकदम ऑफलाईन का केला एकच ऑफलाईन का केला त्याच्यानंतर त्या डॉक्युमेंटवर सह्या का नाही डॉक्युमेंटवर तारीख का नाही डॉक्युमेंटवर जो डॉक्युमेंट करायचा असतो तो दोन्ही पार्टीपैकी एकाने स्टॅम्प खरेदी करायचा असतो स्टॅम्प तिसऱ्यानेच खरेदी का केला आहे. या सगळ्या फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या फॅक्ट्स कोर्टाच्या समोर आल्या त्या ऑर्डरमध्ये कदाचित येतील असं माझं मत आहे. त्यानंतर मी आपणाशी त्या संदर्भात सविस्तर बोलेन. पण मी या प्रकरणामध्ये जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे प्रकरण सोडणार नाही. ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या यंत्रणांनी मला खोटं अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या व्यक्ती त्या त्या यंत्रणा कुठल्याही किमतीवर त्यांना याच्यातून रिलीफ मिळणार नाही. त्यांना कायदेशीर गोष्टीला सामोरं जायला लागेल आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय हे प्रकरण थांबणार नाही. आता तर सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढं जे काय असेल ते सत्य समोर आणण्यासाठी जे काय करायला लागेल ते करू. कदाचित मला संबंधित अथॉरिटी
चार विरोधात मला कोर्टात जायला लागलं तर नेहमी जायला.